नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या टेकटॉक्स मराठी या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पोकरा, तर मित्रांनो या पोकरा योजनेमध्ये शेतकऱ्यांचे रजिस्ट्रेशन केल्यावर मित्रांनो काही CSCना किंवा काही आपल्या सरकार सेवा केंद्र चालकांना ब्लँक प्रिंट येत आहे मित्रांनो। तर अशा प्रकारची तुम्हाला प्रिंट जनरेट होत असेल मित्रांनो, अशा प्रकारची कोरी पावती तुम्हाला जनरेट होत असेल। तरी पावती तुम्ही कशा प्रकारे प्रिंट करायची तर मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की जेणेकरून येथे तालुका गाव समूह क्रमांक येते सर्व माहिती आपोआप येऊन जाईल। तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, तुम्हाला जर अशा प्रकारचा एरर येत असेल म्हणजे ब्लँक येत असेल तर तुम्हाला ती प्रिंट ब्लँक येत असली तरी ती सेव्ह करून ठेवायची मित्रांनो PDF फाईलमध्ये। तर तुम्हाला सेव्ह केल्याच्यानंतर अशा प्रकारे सेव्ह राहील कोरी, तर अशा प्रकारे सेव्ह करून ठेवायची। तर त्यानंतर मित्रांनो तुम्हाला या येथे तुम्ही ही लिंक बघू शकता, तर ही लिंक तुम्हाला इथून कॉपी करायची आहे मित्रांनो। कॉपी केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक ब्राउझर ओपन करायचं आहे, त्यानंतर ही लिंक येते पेस्ट करायची आहे, त्यानंतर एंटरवरती क्लिक करायची। तर बघू शकता मित्रांनो ही कोरी प्रिंट होते मित्रांनो, तर ती अशा प्रकारे तुमची आपोआप माहिती येऊन जाईल मित्रांनो। तर तालुका हे सर्व माहिती इथे येऊन जाईल मित्रांनो। तर अशा प्रकारची पावती जनरेट होईल, तर इथून तुम्ही ती प्रिंट करायची आहे मित्रांनो। तर ती कोरी काही CSC चालक मित्रांनो डॅशबोर्डची प्रिंट काढून देत आहे मित्रांनो। तर अशा प्रकारे केले तर मित्रांनो तुम्हाला सोपं होईल मित्रांनो अशा प्रकारे प्रिंट द्यायला। तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।